नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर. माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. आता दिवाळी अगदी तोंडावर आली आहे, 8 दिवसांवर आली आहे. सगळ्यांच्या घरी छान छान फराळाची तयारी चालू असेल. आता हे फराळामध्ये ना बरेच सारे पदार्थ हे तळलेले असतात आणि मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा असतो की आपण तळण्यासाठी कुठलं तेल वापरायचं. आणि त्याच्यासोबतच दुसरा येणारा प्रश्न म्हणजे तळलेलं तेल वापरू नका असं सांगतात, मग जर तेल उरलंच तर त्या उरलेल्या तेलाचं काय करायचं, हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा. लोकांचे काही काही समज गैरसमज पण आहेत ह्याच्या बाबतीत, तर ह्याची उत्तरं आपण घेणार आहोत, तर व्हिडिओ संपूर्ण बघा. आता सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे तळण्यासाठी कुठलं तेल वापरायचं. याचं साधं सोपं उत्तर म्हणजे ज्या तेलाचा स्मोकिंग पॉइंट जास्त आहे ते तेल तळण्यासाठी उत्तम समजलं जातं. कारण जेवढा तेलाचा स्मोकिंग पॉइंट जास्त तेवढं ते तेल जास्त गरम केलं तरी त्यातनं धूर येत नाही. कारण ज्यावेळी तेल तापवल्यावर त्यातनं धूर यायला लागतो त्यावेळी त्याच्यामध्ये काहीतरी रासायनिक प्रक्रिया सुरू होते, त्यातले फॅट्स ब्रेकडाऊन होतात आणि मग ट्रान्स फॅट्स किंवा मग फ्री रॅडिकल्स असं ज्याला आपण म्हणतो असे विषारी पदार्थ त्या तेलामध्ये तयार होतात आणि मग ते तेल आपल्या शरीराला अपायकारक होऊ शकतं. म्हणूनच ज्या तेलाचा स्मोकिंग पॉइंट जास्त ते तेल तळण्यासाठी योग्य असा साधा सोपा सरळ हिशोब आहे. आता मी तुम्हाला एक चार्ट दाखवते. त्या चार्टमध्ये प्रत्येक तेलाचा स्मोकिंग पॉइंट आपण दिलेला आहे. इथे व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे स्मोकिंग पॉइंटचे आकडे बघू शकता. याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की कुठल्या तेलाचा स्मोकिंग पॉइंट जास्त आहे ते तेल आपण तळण्यासाठी वापरू शकतो. पण हा चार्ट बघताना एक गोष्ट तुम्ही अतिशय महत्त्वाची आहे जी लक्षात ठेवायला पाहिजे की या तेलामधलं कुठलं तेल तुम्हाला लोकली अवेलेबल आहे, तुमच्या आजूबाजूला जे सहजरित्या मिळतं असं तेल तुम्ही त्यातलं निवडायचं, त्याच्या स्मोकिंग पॉइंटचा कंपॅरिझन करायचा आणि त्यातल्या त्यात ज्याचा स्मोकिंग पॉइंट जास्त आहे ते तेल आपण वापरायचं. उदाहरण द्यायचं झालं तर उत्तर भारतामध्ये सहसा प्रत्येक पदार्थ बनवण्यासाठी मोहरीचं तेल वापरलं जातं. कारण मोहरीचं तेल त्या त्या प्रदेशामध्ये सहजरित्या उपलब्ध असतं म्हणून ते तळण्यासाठी वापरलं जातं आणि त्यांचे जे काही पदार्थ बनवले जातात ते त्या मोहरीच्या तेलाशी चांगले ब्लेंड होतात म्हणून ते तेल तिथे वापरलं जातं. आता आपल्या महाराष्ट्रात बघायचं झालं तर सूर्यफुलाचं तेल, शेंगदाण्याचं तेल हे तेल तळण्यासाठी वापरलं जातं. म्हणून हे लोकली अवेलेबल आहे ना ते तेल आपण कंपेअर करू शकतो. आणि दक्षिण भारताकडे जर आपण गेलं तर तिथे नारळाचं तेल प्रत्येक पदार्थ बनवण्यासाठी किंवा तळण्यासाठी वापरलं जातं. या चार्टमध्ये तुम्ही अशी तेलं बघा जी तुमच्याकडे अवेलेबल आहेत आणि मग त्या 2-3 तेलांमध्ये तुम्ही कंपॅरिझन करून निवडू शकता. आता तुम्हाला चार्टमध्ये असं दिसेल की ऑलिव्ह ऑइल जे आहे त्याचा स्मोकिंग पॉइंट जास्त आहे. पण ऑलिव्ह ऑइल ना आपल्याकडे फार सहजरित्या उपलब्ध होत नाही, उपलब्ध असलं तरी ते महागडं तेल आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले जे काही पारंपरिक पदार्थ आहेत त्याच्याबरोबर याची चव जात नाही. म्हणून आपण सहसा शेंगदाण्याचं तेल आपल्या पदार्थ बनवण्यासाठी वापरू शकतो. आणि या चार्टमध्ये तुम्हाला हेही दिसेल की साजूक तूप आहे याचा स्मोकिंग पॉइंट जास्त आहे. म्हणून गोड पदार्थ जेव्हा आपण तळतो ना त्यावेळी म्हशीच्या ऐवजी गाईचं साजूक तूप तुम्ही तळण्यासाठी वापरू शकता. आणि जर तुम्ही तिखट पदार्थ बनवणार असाल तर त्याच्यासाठी तुम्ही शेंगदाण्याचं तेल वापरू शकता. शेंगदाण्याचं तेल नसेल तर सूर्यफूल तेल वापरू शकता. आता ह्यात दुसरा एक महत्त्वाचा पॉईंट काय असतं माहिती का, की आपण असं म्हणतो ना की घाण्यावर तयार केलेलं तेल हे सगळ्यात चांगलं असतं. पण ज्यावेळी आपण नेहमीच्या जेवणाचा विचार करतो त्यावेळी लाकडी घाण्यावर कोल्ड प्रेस केलेलं तेल हे अतिशय उत्तम समजलं जातं. पण ज्यावेळी तळणाची गोष्ट येते ना त्यावेळी आपण सहसा घाण्यावरचं तेल वापरू नये. कारण त्याच्यामध्ये काही काही इम्प्युरिटीज पण असतात ज्या जळतात आणि त्यातनं ट्रान्सफॅट किंवा विषारी पदार्थ तयार होतात. त्यामुळे तळण्यासाठी घाण्यावरचं तेल न वापरता आपण जर रिफाईंड तेल वापरलं तर ते योग्य असेल. आणि हे रिफाईंड तेलं जी असतात ना त्याला फारशी वेगळी चव नसते, त्याला न्यूट्रल चव
असते, त्यामुळे आपण जो पदार्थ बनवतो ना त्याच्याबरोबर त्याची टेस्ट चांगली ब्लेंड होते. आता आपण काय होतो माहिती का, आजकाल आपल्याला वेळ नसतो, मग वेळ नसतो म्हणून आपण काय करतो माहिती का, की बाहेरून पदार्थ विकत घेतो. बाहेर जो तयार फराळ मिळतो तो बनवण्यासाठी डालडा, वनस्पती तूप, पाम तेल अशा तेलांचा वापर केला जातो, जे आपल्या शरीरासाठी अपायकारक आहेत, कारण आपलं फिजिकल एक्सरसाइज तेवढी नाही आहे, म्हणून हे तेल तूप आपल्या शरीराला अपायकारक ठरू शकतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही बाहेरून फराळाचे पदार्थ खरेदी कराल, त्यावेळी त्याचं लेबल जरूर वाचावं, आणि त्या लेबलवर जर असं क्लिअरली लिहिलेलं असेल की याच्यामध्ये पाम तेल, डालडा, व्हेजिटेबल ऑइल वापरलंय, तर हे पदार्थ खरेदी करू नका. त्यामुळे तुम्हाला जर बाहेरून खरेदी करायचं असेल तर त्याचं लेबल वाचून ते खरेदी केलेलं कधीही चांगलं. त्या लेबलवर क्लिअरली हे मेन्शन केलेलं असतं की हा पदार्थ बनवण्यासाठी कुठलं तेल किंवा तूप वापरलेलं आहे. हां, तुम्ही घरगुती पदार्थ घेऊ शकता. आजकाल बऱ्याच गृहिणी आहेत, बरेच लोक आहेत जे घरगुती पद्धतीने बनवलेले पदार्थ पुरवतात, आणि ते आपल्या ओळखीचे असतात, खात्रीचे असतात, त्यामुळे त्यांच्याकडनं धोका व्हायचे चान्सेस फार कमी असतात. म्हणून अशा लोकांकडनं आपण पदार्थ बनवून घेऊ शकतो. अजून एक ऑप्शन असा असतो की तुम्ही घरी कोणाला तरी बोलवून फराळाचे पदार्थ बनवून घेऊ शकता. हा पण ऑप्शन चांगलाच आहे. याच्यामध्ये तुम्ही त्या फराळासाठी लागणारं सगळं साहित्य तुम्ही स्वतः तुमचं घरचं वापरू शकता, त्यामुळे ते पदार्थ चांगलेच आहेत. आणि माझा अजून एक सल्ला असा असेल की तुम्ही पदार्थ घरीच बनवा. दिवाळीमध्ये पदार्थ ताजे बनवून ताजे खाल्लेलेच कधीही चांगले. घरी बनवलं की आपल्याला ना खूप करायला लागतं, म्हणून आपण थोडे थोडेच पदार्थ बनवतो. ॲक्च्युली हे फराळाचे पदार्थ जे आहेत ना ते थोडे थोडेच खायचे असतात, त्यामुळे थोडंसं बनवा, थोडंसं ताजं ताजं बनवा आणि संपवा, तेवढं आपल्याला पुरेसं असतं. हा तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. अजून एक महत्त्वाची टिप काय आहे माहिती का, जेव्हा आपण घरी पदार्थ बनवतो ना त्यावेळी आपण तो पदार्थ बनवण्यासाठी सगळ्यात छोटी कढई घ्यायची आणि त्याच्यामध्ये तो पदार्थ बनवायचा. म्हणजे मग काय होतं की थोडं थोडं तळायचं, म्हणजे त्याचं टेम्परेचर जे आहे तेलाचं ते मेंटेन्ड राहतं, आणि तो पदार्थ थोडा थोडाच बनवायचा आणि थोडा थोडा आणि ताजा संपवून टाकायचा. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे फराळ बनवताना आपण जर आपल्या घरातले ज्येष्ठ जे आहेत किंवा आपले आई, आजी, पणजी यांच्याकडे जर बघितलं ना, तर फराळ बनवताना एक सिक्वेन्सिंग असतं. म्हणजे तुम्ही जर तिखट पदार्थ बनवणार असाल तर आधी जे शेव आहे, चकली आहे, तिखट शंकरपाळी आहेत, हे सगळे पदार्थ आधी बनवायचे आणि नंतर चिवडा बनवायचा. म्हणजे ते जे उरलेलं तेल आहे ते चिवड्याच्या फोडणीसाठी आपण वापरू शकतो. तीच गोष्ट गोड पदार्थांसाठी सुद्धा आहे. करंजी, गोड शंकरपाळे असे गोड पदार्थ आधी बनवून घ्यायचे आणि सगळ्यात शेवटी लाडू बनवायचे. म्हणजे ते उरलेलं जे तूप आहे ते आपण लाडूंसाठी वापरू शकतो. आणि ह्या टिपशिवाय तळलेलं तेल आणि तूप उरू नये म्हणून तुम्ही काही जर वेगळं वेगळं काही करत असाल तर ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा. मला ऐकायला आवडेल, मला शिकायला आवडेल. आता हे सगळ्या टिप्स मी तुम्हाला ज्या सांगितल्या आहेत त्या वापरूनही जर तुमचं तेल किंवा तूप उरलं तर त्याचं काय करायचं, ते वापरू नका असं सांगितलं जातं सरसकट, पण तसं करायचं का, ते फेकून द्यायचं का, ते आपण आता बघूया. तर असं जर तुमचं तळलेलं तेल उरलं तर सगळ्यात आधी हे तेल पूर्णपणे गार करायचं. ते पूर्ण गार झालं की ते मलमलच्या कपड्यांनी गाळून घ्यायचं आणि मग ते झाकून हवाबंद डब्यामध्ये कोरड्या जागी स्टोअर करायचं, किंवा आपण ते फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करू शकतो. दुसरा पॉईंट म्हणजे हे जे तळलेलं तेल आहे ते परत तळण्यासाठी न वापरता ह्याचे तुम्ही घरात आपण रोज जे पदार्थ बनवतो, जसं आहे भाजी आहे, आमटी आहे, अशा पदार्थ बनवण्यासाठी तुम्ही पुढच्या 8 दिवसामध्ये हे तेल संपवून टाकू शकता. हे तळण्यासाठी नका वापरू, पण बाकी स्वयंपाकासाठी तुम्ही हे तेल वापरू शकता. आणि तूप तुम्ही कणिक मळायला किंवा वरून पोळ्यांना लावायला वापरू शकता. आणि हे करूनही जर थोडंसं तेल उरलं तर मग काय करायचं, तर हे पुढच्या 8 दिवसात तर नक्कीच संपवायचं, पण जर उरलं तर त्याचा रंग, त्याची चव आणि त्याचा वास, या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्या आपण तेलाचं बघायचं की त्याचा रंग बदलला आहे का, त्याची चव बदलली आहे, त्याला काही जळका किंवा जुनाट वास येतोय का. असा वास जर त्या तेलाला येत असेल तर ते वापरू नका, ते सरळ सरळ तुम्ही फेकून द्या. हे फेकताना सुद्धा तुम्ही ते डायरेक्ट तुमच्या बेसिनमध्ये न घालता, तुमच्याकडे जर आजूबाजूला मातीची जमीन असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही हे डिस्कार्ड करू शकता.
कारण तुम्ही बेसिनमध्ये जर टाकलं तर चोकिंगचे प्रॉब्लेम होऊ शकतात, त्यामुळे तुमचं प्लंबिंग व्यवस्थित राहायचं असेल तर ते डायरेक्ट बेसिनमध्ये न टाकता तुम्ही मातीमध्ये ते डिस्कार्ड करू शकता. आता तळण्यासाठी कुठलं तेल वापरायचं, ते उरलं नाही पाहिजे म्हणून काय काय प्रकार आपल्याला करता येतील, आणि जरी उरलंच तरी ते कशा पद्धतीने वापरायचं, आणि आणखी उरलं तरी ते डिस्कार्ड केव्हा करायचं, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहेत. तरीही तुमच्या काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये जरूर विचारा. असेच छान छान व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.